आपल्या या पीसी फाईव्ह या करिक्युलम स्टडीच्या या पेपरमध्ये आपल्याला आज बघायचंय ते म्हणजे अभ्यासक्रम पाहिल्यानंतर तो अभ्यासक्रम तयार करताना कोणकोणत्या गोष्टीचं निर्धारण केलं जातं, डिटर्मिनन्स. म्हणजे एखादा अभ्यासक्रम तयार करताना हे कंपोनंट घटक वापरतात हे झालं, मी आत्ता सांगितलं ते घटक वापरतात. पण मग तो घटक तयार करण्यापूर्वी जर अभ्यासक्रम तयार करायचा असेल तर काय काय निर्धारण केलं जातं, त्या अभ्यासक्रमामध्ये काय काय आलं पाहिजे, कशा कशा पद्धतीच त्यामध्ये या गोष्टी आल्या पाहिजे, म्हणजे त्याला म्हणतो आपण डिटर्मिनन्स. म्हणजे डिटर्मिनन्स खूप आहेत, ह्युमॅनिटीज म्हणजे हेल्थ, बायोलॉजी, इकॉनॉमिक्स हे झाले विषय. आता या विषय हे सगळे झाले विषय किंवा या विषयाचा अभ्यास कर. जर आपल्याला यापैकी कोणत्याही विषयाचा, जसं उदाहरणार्थ सोशिओलॉजीचा अभ्यासक्रम तयार करायचा आहे, फिजिक्सचा अभ्यासक्रम तयार करायचा आहे, हिस्ट्रीचा अभ्यासक्रम तयार करायचा आहे, बायोलॉजीचा अभ्यासक्रम तयार करायचा आहे, इकॉनॉमीचा अभ्यासक्रम जर आपल्याला तयार करायचा आहे, तर हा अभ्यासक्रम तयार करताना कोणकोणत्या गोष्टी निर्धारित केल्या जातात, डिटर्मिनंट काय आहेत, कोणकोणत्या गोष्टी निर्धारित केल्या जातात हे आपल्याला आजच्या या तासामध्ये बघायचे. म्हणजे आपला मुद्दा आहे करिक्युलम डिटर्मिनन्स, अभ्यासक्रमाची निर्धारके. आता हे अभ्यासक्रमाची जी निर्धारके मित्रांनो, ती अभ्यासक्रमाची निर्धारके कोणती आहेत, तर त्याआधी आपल्याला हे पाहिलं पाहिजे की निर्धारके म्हणजे काय. मग तिथं पहा एक व्याख्या दिलेली आहे, द करिक्युलम इज डायनामिक अँड will change as the influencing forces will differ in the time. म्हणजे बघा अभ्यासक्रम हा डायनामिक असतो. कोणत्याही विषयाचा अभ्यासक्रमामध्ये जर चैतन्य नसेल तर तो अभ्यासक्रम काहीच कामाचा नाही. मग जर आपल्याला तो अभ्यासक्रमामध्ये चैतन्य आणायचं असेल तर तो अभ्यासक्रम जेव्हा आपल्याला तयार करायचा असेल तर आपल्याला सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतो, काही गोष्टी निर्धारित कराव्या लागतात. मग त्यामध्ये बघा कोणत्या कोणत्या गोष्टी निर्धारित कराव्या लागतात, जसं उदाहरणार्थ आपल्याला जर अभ्यासक्रम बनवायचा तर आपल्याला देशाचा विचार करावा लागतो, त्यानंतर ज्ञानाचं जे काही त्या विषयाचं ज्ञान कशा पद्धतीनं स्प्रेड झालेलं आहे याचा विचार करावा लागतो, त्यानंतर या लोकांच्या बदललेल्या ज्या अपेक्षा आहेत अध्ययनकर्त्याच्या किंवा समाजाच्या त्याचा विचार करावा लागतो, अध्ययन प्रक्रियेचा विचार करावा लागतो, त्यानंतर शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये जे बदललेलं वातावरण आहे याचा विचार करावा लागतो, आणि ओव्हरऑल आपल्याला एकंदरीत कोणत्याही विषयाचा अभ्यासक्रम तयार करताना समाजाच्या अपेक्षांचा विचार करावा लागतो, त्याला म्हणतो आपण अभ्यासक्रमाचा निर्धारक. मग यामध्ये कोणतं असतं बघा, जर अभ्यासक्रम तयार करायचा असेल तर सोशिओलॉजिकल, सोशल पॉलिटिकल एखाद्या विषयाचा अभ्यासक्रम तयार करायचा असेल तर आपल्याला आपल्या भारत देशाचा अभ्यासक्रम देशामध्ये तयार करायचा आहे समजा अभ्यासक्रम, तर आपल्याला आपल्या भारत देशाच्या सोशिओ पॉलिटिकल वातावरणाचा विचार करावा लागेल, त्यानंतर इकॉनॉमिकल सिच्युएशनचा विचार करावा लागेल, मानव ह्या संसाधनाचा विचार करावा लागेल, हे अभ्यासक्रम तयार करताना कोणते मटेरियल रिसोर्सेस उपलब्ध आहेत याचा विचार करावा लागेल, त्यामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं आपल्याला कशा पद्धतीने इंट्रोडक्शन करता येईल याचा विचार करावा लागेल. म्हणजे एकंदरीत एखाद्या विषयाचा किंवा कोणत्याही विषयाचा अभ्यासक्रम तयार करताना एक्सटर्नल आणि इंटरनल या दोन्ही गोष्टीचा विचार करून तो अभ्यासक्रमाचं स्ट्रक्चर तयार केलं जातं. म्हणून याला म्हटलं जातं, या सगळ्या बाबींना म्हटलं जातं अभ्यासक्रमाची निर्धारके, द डिटर्मिनन्स ऑफ करिक्युलम. मग अजून आपल्याला आणखी खोलामध्ये जर जायचं असलं तर आपल्याला असं सांगता येईल की अभ्यासक्रमाची डिटर निर्धारके कोणती आहेत, की जे अभ्यासक्रम तयार करताना त्याच्यावर प्रभाव पाडतात, इन्फ्लुएन्सेस. म्हणजे असं कोणत्या गोष्टी, तुझा अभ्यासक्रम तयार करायला घेतला
तर त्याच्यावर त्या गोष्टीचा प्रभाव पडतो, इन्फ्लुएन्स पडतो. म्हणून जेव्हा अभ्यासक्रमाची प्रोसेस तयार होते, अभ्यासक्रम तयार करण्याची प्रक्रिया तयार होते, तेव्हा त्या अभ्यासक्रमामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा प्रभाव होतो, ज्या गोष्टी निर्धारित कराव्या लागतात, ठेवाव्या लागतात, ठरवाव्या लागतात, म्हणजे बाबा हे आलं पाहिजे, असं आलं पाहिजे, तसं आलं पाहिजे, तर कोणकोणत्या गोष्टी आहेत त्या, हे अंश आपल्याला खोलामध्ये जर जायचं तर आपल्याला असं सांगता येईल की अभ्यासक्रमाचं निर्धारण करत असताना फिलॉसॉफी, सायकॉलॉजी, सायन्स, इकॉनॉमिक्स, सोशिओलॉजी, पॉलिटिक्स या सगळ्या गोष्टीचा विचार करावा. आता बघा, आपण एका एका गोष्टीला आपण थोडीशी चर्चा करून त्यावर विचार करू. मग हे सगळे झाले अभ्यासक्रमाचे निर्धारके, डिटर्मिनन्स ऑफ द करिक्युलम, फिलॉसॉफी, सायकॉलॉजी, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इकॉनॉमिक्स, सोशिओलॉजी आणि पॉलिटिक्स. मग एक एक जर विचार आपण केला या निर्धारकांचा, तर बघा एखाद्या विषयाचा एक्स वाय झेड विषयाचा अभ्यासक्रम आपल्याला जर पूर्ण करायचा असेल तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा विचार करावा लागेल फिलॉसॉफीचा, फिलॉसॉफीचा. कारण बघा फिलॉसॉफी म्हणजे काय, कोणत्याही विषयाच्या मुळाशी असलेलं ते तत्व असतं. मग फिलॉसॉफी एखाद्या विषयाची असू शकते, एखाद्या व्यक्तीची असू शकते. आपण बीएमला हे सगळं शिकलं, अजून मिनबा फिलॉसॉफी. तत्वज्ञान म्हणजे काय, तत्वज्ञानाचे कोणकोणते शाखा आहेत, तत्वज्ञानाची वैशिष्ट्ये काय आहेत, तत्वज्ञान चे वेगवेगळे घटक कोणते आहेत, त्याचा प्रभाव करणारे कोणते घटक आहेत, हे आपण बीएमध्ये पाहिलेले. मग आता एखादा अभ्यासक्रम तयार करत असताना आपल्याला फिलॉसॉफीचा देखील विचार करावा लागतो. म्हणजे फिलॉसॉफी मध्ये एखादा व्यक्ती असेल, व्यक्तीवरून समाज तयार होतो, समाजाची वागण्याची पद्धत, त्या समाजाची फिलॉसॉफी, मग त्या देशाची फिलॉसॉफी, जो विषय आपल्याला त्या विषयाचा अभ्यासक्रम आपल्याला तयार करायचा त्या विषयाची फिलॉसॉफी कशी असेल, म्हणजे एकंदरीत फिलॉसॉफीमधून ज्या ज्या काही गोष्टी असतील ज्या आपण बीएडला शिकलो त्या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव एखाद्या विषयाचा अभ्यासक्रम तयार करताना त्याचा विचार केला जातो. म्हणजे बघा, पहिल्यांदा अभ्यासक्रम तयार करताना त्या विषयाची फिलॉसॉफी, त्या देशाची फिलॉसॉफी, म्हणजे एकंदरीत फिलॉसॉफीच्या घटकांचं निर्धारण केलं जातं आधी. अभ्यासक्रम तयार करण्यापूर्वी या फिलॉसॉफीतील वेगवेगळ्या म्हणजे तत्वज्ञानाचे जे काही घटक असतील त्या घटक, तो कसा वागतो, तो विषय कसा पाहिजे, त्याचं काय फिलॉसॉफी असेल, त्याचं बेसिक काय असेल, त्याचे सिद्धांत काय असतील, हे सगळं आपल्याला विचारात घ्यावं लागतं. म्हणजे फिलॉसॉफीचा विचार करावा लागतो. त्यानंतर दुसरा डिटर्मिनन्स करिक्युलमचे किंवा अभ्यासक्रमाचे निर्धारित घटक कोणते आहेत, तर त्यामध्ये आहे सोशिओलॉजी दुसरा. आता बघा मित्रांनो, जसं फिलॉसॉफीच्या घटकांचा विचार आपल्याला निर्धारित करावा लागतो एखाद्या विषयाचा अभ्यासक्रम तयार करताना, तसा सोशिओलॉजीचा पण विचार करून चालतो. कारण आपल्याला जे काही विषय तयार करायचा आहे तो समाजासाठी द्यायचा आहे. ज्या विषयाचा अभ्यासक्रम आपल्याला तयार करायचा त्या अभ्यासक्रम तयार करून जो शिकवला जाईल तो विद्यार्थ्याला शिकवला जाईल. आणि विद्यार्थी म्हणजे मानवी घटक, हा जर विचार आपण केला, विद्यार्थी म्हणजे मानवी घटक, मग मानवी घटक म्हणजे समाजाचा भाग. जेव्हा मानवाची प्रगती होईल पर्यायाने समाजाची, आणि समाजाची प्रगती झाली की पर्यायाने देशाची होती, देशाची झाली की पर्यायाने जगाची होती, म्हणजे मानव कल्याण. तर सोशिओलॉजीमध्ये देखील बघा, आपण जे एज्युकेशन सोशिओलॉजी शिकलो, सोशिओलॉजिकल फाउंडेशन हा विषय पण आहे आपल्याला फर्स्ट सेमला सेकंड सेमला, तर हे सोशिओलॉजीचा देखील आपल्याला विचार करावा लागतो. समाज कसा असतो, व्यक्ती कसा असतो, तर समाजाचं काय देणं लागतो, समाजामध्ये कोणकोणते घटक आहेत कारणीभूत, तर जे व्यक्तीवर प्रभाव पडतात, व्यक्ती आणि समाजाचा काय संबंध आहे, समाजीकरण म्हणजे काय, या समाजामधल्या वेगवेगळ्या घटकांचा वापर करून व्यक्ती कशा पद्धतीनं प्रोग्रेस करतो, हे आपण जे शिकलोय या सगळ्या गोष्टींचा देखील विचार
अभ्यासक्रम तयार करताना करावं लागतं. म्हणजे बघा, पहिल्यांदा फिलॉसॉफीचा विचार करावा लागतो अभ्यासक्रम तयार करताना, दुसऱ्यांदा सोशिओलॉजीचा विचार करावा लागतो, समाजशास्त्रीय दृष्टिकोन समाजशास्त्राचा विचार करावा लागतो, वेगवेगळ्या घटकांचा समाजशास्त्रीय घटकांचा विचार करावा लागतो, त्या गोष्टी निर्धारित कराव्या लागतात आणि मग अभ्यासक्रम तयार करायला सुरुवात. ते हे झालं दुसरं घटक, निर्धारित केलेला दुसरा घटक अभ्यासक्रम तयार करताना. आणि तिसरा जो घटक आहे तो म्हणजे सायकॉलॉजी. बघा, म्हणून बघा बी एडला आणि एम एडला हे बेसिक आपल्याला सायकॉलॉजी. आता बी एडला आपण काय म्हणलं, वर्जिन बिंदू सायकॉलॉजी. सायकॉलॉजी म्हणजे काय? आणि बी एडला आपण फक्त वाढ विकासापर्यंत आलेले आहेत. जास्तीत जास्त आपल्याला वेगवेगळ्या थिअरी माहीत झाली आहे, पण थिअरीच्या ट्रीपमध्ये आपण आलेलो आहे. मग वाढ आणि विकासानंतर वेगवेगळ्या एम एडला आपल्याला सोबतच फिलॉसॉफिकल फाउंडेशन हा विषय पण फर्स्ट सेमला होता बघा. म्हणजे एखादा अभ्यासक्रम तयार करताना जर फिलॉसॉफीचा विचार केला जातो, सोशिओलॉजीचा विचार केला जातो, तर सायकॉलॉजीचा विचार करणं देखील आवश्यक असतं. मग सायकॉलॉजी म्हणजे कसं, म्हणजे काय, आपण जो अभ्यासक्रम तयार करतो तो एखाद्या विद्यार्थ्यासाठी किंवा समाजासाठी तयार करतो, त्या देशासाठी तयार करतो, त्या करिक्युलम जो तयार करतो आपण तो त्या संबंधित कोर्ससाठी तयार करतो. तर तो कोर्स शिकणारा, तो विषय शिकणारा विद्यार्थी असतो, म्हणून त्याच्या सायकॉलॉजीचा देखील विचार केला जातो. त्याचं वय काय असेल, त्याची अनुमानित आयुष्य काय असेल, त्याचं धारणा काय असतील, त्याचं कन्सेप्ट काय असतील, त्याचे बोध काय असेल, अवबोध काय असेल, त्याच्या संवेदना कशा असतील, या सगळ्या गोष्टींचा विचार अभ्यासक्रम तयार करताना केला जातो. म्हणून अभ्यासक्रम तयार करताना जे डिटर्मिनन्स लक्षात घेतले जातात त्यापैकी फिलॉसॉफी एक, दुसरा सोशिओलॉजी, आणि तिसरा म्हणजे महत्त्वाचा, सगळ्यात महत्त्वाचा तो म्हणजे सायकॉलॉजी. त्यानंतर अभ्यासक्रम तयार करताना दुसरा कोणता विचार केला जातो आणि निर्धारित केला जातो घटक, तो म्हणजे पॉलिटिकल. बघा, यथा राजा तथा प्रजा ही आपण एक म्हण ऐकलेली, म्हणजे एखाद्या आपण साधं उदाहरण घेऊ. बघा, जेव्हा मुस्लिम काळ होता देशामध्ये, मुस्लिमांचं आक्रमण झालं, वैदिक काळ होता, त्यानंतर बौद्ध काळ होता, तर या काळामध्ये त्या त्या काळातील अभ्यासक्रमावर त्या त्या समाजाचा प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येतो. इंग्रज होते, इंग्रजांचा देखील प्रभाव त्या तत्कालीन अभ्यासक्रमावर होता. म्हणजे एकंदरीत काय, त्या पॉलिटिकल जे हे असतात, वातावरण असतं त्या देशातलं, त्या राज्यातलं, त्या समाजातलं, त्या पॉलिटिकल वातावरणाचा, म्हणजे मग समाज, समाजामधले समता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुता, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, म्हणजे सोशिओलॉजी आणि पॉलिटिकल या दोन्ही गोष्टी जरी समान आहेत, तरी देखील पॉलिटिकल इन्फ्लुएन्स हा देखील अभ्यासक्रमावर प्रभाव पाडत असतो. म्हणून आपल्याला त्या गोष्टी देखील निर्धारित कराव्या लागतात. पॉलिटिकल इन्फ्लुएन्स कशा पद्धतीनं त्याचा प्रभाव करेल याचा देखील आपल्याला अभ्यासक्रम तयार करताना निर्धारण करावं लागतं. कारण बघा, म्हणजे आता याच्यामध्ये खूप बोलण्यासारखं आहे पॉलिटिकल इन्फ्लुएन्सचा. तर मी म्हणून ती म्हण वापरली की यथा राजा तथा प्रजा, म्हणजे राजा बोलले चल आले हा एक म्हण होते हे बसते. म्हणजे जसं पॉलिटिकल वातावरण असतं, पॉलिटिकल त्या देशाची जी परिस्थिती असते, राजकीय परिस्थिती, त्यानुसार अभ्यासक्रमावर देखील त्याचा प्रभाव पडतो. अभ्यासक्रम त्या अँगलनं बनवला जातो. म्हणून कोणताही अभ्यासक्रम तयार करत असताना जे वेगवेगळे घटक निर्धारित केले जातात, त्यापैकी चौथा आणि महत्त्वपूर्ण घटक आहे तो म्हणजे पॉलिटिकल, राजकीय वातावरण असेल, त्याची वेगवेगळ्या थेरीज असतील, वेगवेगळे विचारसरणी असतील, थॉट्स असतील, हे सगळं त्या अभ्यासक्रमामध्ये आणण्याचा, निर्धारित करण्याचा प्रयत्न करू. आणि मग
सगळ्या शेवटी काय तर हा सगळ्याचा विचार केला जातोच, पण त्या अनुषंगाने सायंटिफिक चा विचार देखील केला जातो. आता पॉलिटिकल मध्ये इकॉनॉमी कल्पना आलं बरं, कारण पॉलिटिकल थिअरी जी असते पॉलिटिकल त्या देशाची जी पॉलिटिकल सरकमस्टान्सेस असतात त्याच्यावर प्रभाव इकॉनॉमिकल देखील पडतो. मग हे सगळ्या गोष्टी लई झाल्यानंतर याचं निर्धारण केलं जात आणि मग ते येतं सायन्स अँड टेक्नॉलॉजी. मग त्या देशाचं वातावरण आता बघा, गेल्या 2 वर्षापासून आपण कोविडच्या या महामारीमध्ये परेशान आहोत. आपण काय केलंय, जे अभ्यासक्रम शिकवले त्या अभ्यासक्रमाचा आपण टेक्नॉलॉजीशी सांगड घातली आणि म्हणजे निर्धारित ठेवलेलं आपण की बाबा ह्या घटक असा शिकवायचा, हे वातावरण आहे, सध्या झूम न घ्यायचे, पिढी पाठवायचे, विद्यार्थ्याला काही मोबाईल नाही घ्यायचे, पण नाही म्हणजे असं हॅबिटलायझेशन चालू आहे. म्हणजे कोणताही अभ्यासक्रम तयार करत असताना आता हे जे अभ्यासक्रम तयार केले डिटर्मिनल सबकरिक्युलम किंवा हे जे कोणतेही अभ्यासक्रम या आधी तयार केलेले असतात तेव्हा हा विचार केलेला नाही. 2 वर्षापूर्वी आता हे कोविड अशी महामारी येणार आहे आणि त्यामुळे सगळे जग परेशान होईल असा विचार अभ्यासक्रम तयार करताना केलेला पाहिजे. तो आज आपल्याला कामा नये. म्हणून अभ्यासक्रम तयार करताना जसं तत्वज्ञानाचा विचार केला जातो, समाजशास्त्राचा विचार केला जातो, अर्थशास्त्राचा विचार केला जातो, पॉलिटिकल थिअरीचा विचार केला जातो, सायकोलॉजीचा विचार केला जातो, तसाच सायंटिफिक विचारसरणीचा देखील वैज्ञानिककडे दृष्टिकोन देखील आपल्याला तयार केला जातो. मग याच्यामध्ये काय असतं वैज्ञानिक दृष्टिकोनाचा, किंवा ते सत्य पाहिजे, खोटं नाही चाललं पाहिजे, त्याला काहीतरी पुरावा पाहिजे, त्याला काहीतरी काय म्हणतो आपण त्याला प्रूफ पाहिजे, हे झाले सायंटिफिक याचे तत्व. मग हे अभ्यासक्रमामध्ये निर्धारित केलं कसे देणार, त्याला पुरावा काय आहे, सायंटिफिक आहे का ते, हे सगळं त्या गोष्टीमधून विचार केला जातो आणि मग अभ्यासक्रम तयार केला. मित्रांनो म्हणजे याचा अर्थ असा होतो जेव्हा एखादा अभ्यासक्रम तयार केला जातो करिक्युलम प्लॅनर सूड टेक इन टू अकाउंट ऑफ ऑल दोज पॉवर फॅक्टर्स एक्झिस्टिंग विद इन अँड आउटसाईड द स्कूल सिस्टीम दॅट दे मे इन्फ्लुएन्स द करिक्युलम डिझाईन ॲज वेल ॲज इट्स इम्प्लिमेंटेशन. म्हणजे एखादा अभ्यासक्रम तयार करताना तो व्यक्ती अभ्यासक्रमाचे प्लॅनर नियोजन करते, अभ्यासक्रम तयार करणारे लोक एखाद्या विषयाचा अभ्यासक्रम तयार करताना त्या अभ्यासक्रमामध्ये कोणकोणते पॉवर फॅक्टर्स आहेत जे आहेत ते आपल्याला मग ते देशातले असतील, विषयातले असतील, अंतर्गत असतील, बहिस्त असतील, त्यामध्ये मग फिलॉसॉफीचा विचार केला जातो, सोशोलॉजीचा विचार केला जातो, सायकोलॉजीचा विचार केला जातो, पॉलिटिकल थिअरीचा विचार केला जातो, इकॉनॉमीचा विचार केला जातो, इव्हन हिस्ट्रीचा देखील विचार केला जातो आणि मग सगळ्या शेवटी सायंटिफिक टेम्पर किंवा सायंटिफिक टेम्पर म्हणण्यापेक्षा एक विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा देखील विचार, सध्याची परिस्थिती, सध्या काय चाललंय, सध्याचं जे वातावरण आहे सायंटिफिक त्याला हा विषय टॉलरन्स होईल का, या सगळ्या गोष्टीचा विचार करून निर्धारण केलं जातं आणि मग हे सगळं हे जे प्रत्येक विषयाचे बघा, हे फिलॉसॉफी, सोशोलॉजी, सायकोलॉजी, पॉलिटिकल इकॉनॉमी, सायंटिफिक या सगळ्यांचे एक एक गोल तयार करून हा एकत्र आणून हा अभ्यासक्रमाचा स्ट्रक्चर तयार केला जातो. हे अशा पद्धतीने ते स्ट्रक्चर तयार होतं आणि मग हा अभ्यासक्रम तयार होतो. या ठिकाणी आपण थांबूया. बोला. थँक्यू सर. थँक्यू सर. काय म्हणणं आहे का कोणाचं? गंगा तू वर्गातून बाहेर आलीस नाही का? किरण सर स्क्रीन शॉट टाका बघ. हो घेतलाय सर. टाकलं टाकतोय सर.
Siz de tamam mı? Dolayısıyla yazdığınızı yazmayacak. Neyse, neyse sen. Ben de düz hırpalık tersi yemiyorum. Yemiyorum. Sağlık. Samaz ne sen? Böyle. Sağlık. Tamam mı? Oh, thank you, sir.